नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वर विद्यामंदिरामध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत स्वामी विवेकानंद यांच्यावरती सोपे मराठी भाषण निबंध लहान मुलांसाठी. तर चला सुरू करूयात आपल्या टॉपिकला. स्वामी विवेकानंदांना कोणत्याही परिचयाची गरज नाही, कारण आपण सर्व जाणतो की ते एक आध्यात्मिक गुरु आणि महान पुरुष होते, ज्यांनी हिंदू धर्माच्या प्रगतीसाठी अनेक गोष्टी केल्या. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी शिमला पाली कलकत्ता येथे झाला आणि त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्र दत्त होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त होते. ते कलकत्ता उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील होते. नरेंद्रच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. नरेंद्र लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता आणि त्याला लहानपणापासूनच एकट्याने ध्यान करायची आणण्याची आवड होती. त्यांनी इतिहास, साहित्य आणि तत्वज्ञान या विषयांचा अभ्यास केला आणि BA परीक्षा प्रथम विभागात उत्तीर्ण झाले. त्याला सर्व काही जाणून घ्यायची इच्छा होती आणि तो प्रत्येकाला विचारायचा की कोणी देव पाहिला आहे का. स्वामी रामकृष्णांना भेटल्यानंतर स्वामी विवेकानंदांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले आणि त्यांनीच त्यांच्या सर्व इच्छा शांत केल्या. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्णांना आपले गुरु मानले आणि ते त्यांचे परम अनुयायी होते. त्यांच्या मृत्यूनंतर नरेंद्रने त्यांचे घर सोडले आणि ते स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले. ऋग्वेदापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांनी भारतभर फिरून हिंदू धर्माचा प्रचार केला. स्वामी विवेकानंद यांनी 1893 शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेलाही हजेरी लावली होती आणि त्यांनी तिथेही हिंदू धर्माचा प्रचार केला आणि त्यांचे भाषण ऐकून लोक खूप प्रभावित हो झाले. स्वामी विवेकानंदांचे अनेक अनुयायी तिथे झाले होते. त्यांनी 4 वर्षे युरोप आणि इतर प्रदेशात प्रचार केला आणि नंतर भारतात परतले आणि तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती आणि त्याच मिशनच्या कार्यक्रमात ते इतके व्यस्त झाले की त्यांची प्रकृती खालावली. 4 जुलै 1902 रोजी त्यांचे निधन झाले. स्वामी विवेकानंदांनी मानवतेचा अभिमान उंचावला होता आणि त्यांनी लोकांना सांगितले की गोरगरिबांना मदत करण्यातच खरी देवाची उपासना आहे. त्यांची जन्मतारीख 12 जानेवारी हा दरवर्षी युवा दिन म्हणून साजरा केला जातो. विवेकानंदांचे शब्द उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत भारत समृद्ध होत नाही तोपर्यंत आराम करू नका हे आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहतील आणि देशहितासाठी सतत काम करण्याची प्रेरणा देत राहतील. आपण सर्वांनी स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या संदेशाचे पालन करून मानसिकी जपत सर्वांसोबत एकत्र राहावे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपलेला आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब समोरील नोटिफिकेशनला हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओज सर्वात आधी आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.